पैदा तोडे तुला समजते का दरवाजा वाजवाचा ऑफिसचा दरवाजा इथे वाजवले अहो दरवाजा कोणता येतो वाजवा लागते सारी इज्जत गेली ना माई अजून कडी नाही का दरवाजाले आई ना कडी कडी असून का ओळख सारे उघडत नाही ते नाही म्हणून इज्जत गेली ती ओ नो बाय इज्जत इज्जत जाऊ दे तू लवकर बाहेर व्हाय चालू आहे कडी आहे का तेसा कडी आहे मग जाऊन घे ना मॅट वाण्याच्या बापा थे जाते कोमा तू येतो जो मात मला की सांगू नका माझा पेपर आहे उद्या मला अभ्यास करू दे अरे होय मग चांगले त्या पोटीच्या नाती नको लागू वायत पोटी आहे ते आपण तिसरी पोरगी पाहू ना तुझ्यासाठी ठीक आहे ना टेन्शन काय घेतो तू मी रागी लागतो का तिचे बोगस आहे ते मला माहित आहे काय पडते हो माझ्या गळ्यात लय पाहिलं हिच्या सारख्या मी टेन्शन नको घेऊ तू आराम कर तू टेन्शन नको घेऊ ना हिच्या सारख्या लय पाहिल्या मी एक्सक्यूज मी मला झोपायचं आहे का तुम्ही निघा बाहेर आत्या मामाला इंग्लिश नाही जमत ना माहित आहे मला देशीवाला आयटम आहे तो हा पाय देशीवाला नको समजू मले बारा ना बार बार चालो तुम्ही इंग्लिश पेतो इंग्लिशच बोलतो तू कायची बोलीन आणि मी काही नाही ऐकीन आणि तू आपण माझ्या जिंदगीचा सत्यानाश होईन तोंड सांभाळून बोल ए बाय बबले तुला सांगतो हे हेंबाळ तोंडी बाई माझ्या जिंदगीचा सत्यानाश झाला माझे दोन लग्न झाले इच्या बाई काय लोक पहिले म्हणत जाय माझ्या घरचे येईल पाय जा तुमच्या पोराच्या गळ्यात पडत तुमच्या पोराच्या गळ्यात पडत मांग लागली ती माया धागा बाई माझ्या मायनं आणि माझ्या बहिणीनं माझ्या लग्न दिलं लावून दोन लग्न झाली इच्या बाई डबल एम ए डबल एम ए डबल एम ए रूपाचे रूप रूपात रूपात पाहिजे ते खानकान मी पाय वाटत ऋतिक रोशन बाबले मोठी मोठी सांगू राहिली डबल एम ए ती उत्तर तूच पाय अर्षात बंदाले झाकाव तुले दाखवाव मला झोपायचं बाबल्या बाबल्या ते मामाले आणि ते मायले खाली घेऊन जा थोडं थोडं नेटवर्क घेऊन लागलं तिथं बबले हिच्या मनानं काय ऐकू नको तू मा बहिणीचं गर्व आहे तिले वाटते तिथं झोपनते हे कोण होते म्हणणारी खेबळल्या वानाची माय बहीण जिथे वाटते तिथं झोपान तुले जिथं झोपाले तिथे झोप जाऊन जा ओह नो मल्ले म्हणून राहिली मा बहिणीने उठवून राहिली चला जा तो कुठे दिले बबले अमरावती सर्कस येईन ना हो त्यांना सांगज आमच्याकडे बंदर आहे म्हणा लाल बंदर असं आवा एक पोट्ट तर पसंत नाही करून राहिलं तुले मले म्हणून राहिली बंद तू पाय पहिले मेळ घडातली अस्वल आहे तू अस्वल पसंतीच असं तुझी बायको तर नाही टिकून राहिली आवा मी राजा होय राजा बायको करण नाही तर सोडान कोण मले काय म्हणते वा मले सांगून राहिली नाही ना मले पसंत करण नाही तर नाही करण तू कोण म्हणणार अहो मग तू कोण होय म्हणणारी मग तू कसं म्हटलं मला असं नाही करत कोणी मग तू काय म्हटलं मला माझ्या बायका टिकत नाही म्हणून जे खरं तेच म्हटलं मग मी आई जे खरं आहे ते बोललो राहायचंच नाही मला इथं ओ नो चालली मी जाईल ना म्हणून मला इथंच तुम्ही सगळे जा गेली का रे ते गेली ना तू काय टेन्शन घेत ते काय जीव घेते माया हिच्या सारख्या लय पाहिल्या दोन बायका सांभाळतो मी हे काय आहे व तू टेन्शन नको घेऊ तू शुभाराम कर तू नो राजा माया सगळं लगन करावंच लागण मी नाही करत पोषत लग्न मी नाही करत मला बारा लग्न कर नाही मला वाकू वाकू दिसत
करत मी नाही करत मला मारू नको सोमत लग्न कर नाही मला मारू नको सोमत लग्न कर नाही राजा आया संग लगन कर लागन बापले रे ओ बापू आता मार के रे बापले लगन का अरे बापले रे लगन माझी उगते मागे चिपसत घेतली ना मला मारते पाय 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 कशी दूर आली पाय बाबा मला चुकते माहिती अरे बापले तू कोणी ओळखलो मला पाय किती दाबी दिलं राजा तुम्हा बहिणीला हॉटेल म्हणून झाला का माय बहीण उठवा ताई काय झालं बस करे नाटक तू बहीण पण नाटक करू राहिली जोपर्यंत हे कोमातून येत नाही मी काय माझ्या भावाचं घर सोडून जागतीच सांगून ठेवते मी पाय तू कशी कशी सोडून जाते माझ्या बहिणीले काही झालं ना तर पाय घेऊन काय करतो मी रे बाबा आपण हे कोमात राहून राहिली हे जोमात येऊन राहिली मला तर काही समजून नाही राहिलं माझ्या पेपर आहे उद्या मला करायला लागते अभ्यास तुम्हाला मी एक सांगतो जर ह्या तमाशा आवडला असं लाईक करा कमेंट मध्ये सांगा काय आवडते काय नाही आवडत हाय की नाही शेअर करायला विसरू नका जितकं तुम्ही शेअर कराल तितके सगळे लोक पाहिजे ना आणि मी रे ते काय हडळ डोळे घंटा असते घंटा वाजवा लागते विसरू नका उठलं बा ताई काय झालं तुले कॅमेरा आहे काय बरं मी काय म्हणतो भाऊ तुम्हाला जर आवडलं असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा घंटा दाबायला विसरू नका आणि अशीच आमची भांडणं पाहत राहा मी काय म्हणतो इले पाहिजे तुम्ही नंतर